नोकरीत संधी नाही, शेती पिकाना झाली आणि म्हणून माझा मायबाप आत्महत्याचा मार्ग निवडू लागला आणि म्हणून सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात आहेत। मग हे सगळं करत असताना आम्ही आमच्या पोराला शिकावं, आमचं पोरग शिकावं, आमच्या पोराला नोकरी लागावी, त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, नोकरी मिळावी, कुठेतरी पोटाला दोन पैसे मिळावेत या हेतून जो आपला हक्क आहे तो आम्ही हक्क मागतोय। आम्ही आपला हक्क जेव्हा जेव्हा आपण मागायला लागलो, विचार करा तुम्ही, थोडस ऑब्झर्वेशन करा, जेव्हा जेव्हा मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो त्याच्यानंतर हे ओबीसीचे पुढारी, स्वतःला पुढारपण पुढारी म्हणून घेणारे, सामान्य माणूस नाही ओबीसीतला, तो आपल्या विरोधात नाहीये, कधीच नाहीये, इतर जात कुठलीही जात, सामान्य जो माणूस आहे तो आपल्या विरोधात नाही, पुढारी जात जे आहे, पुढारी ही एक वेगळी जात आहे, ती जात आपल्या विरोधात आहे आणि ती पुन्हा त्यांची दुकानं चालवण्यासाठी रस्त्यावर येते, आंदोलन करते आणि बंद पडलेले दुकानदार सुद्धा मोर्चे काढतात आणि म्हणतात की ओबीसी आरक्षण दिलं तर खबरदार काय। अरे ओबीसी शब्द ठेवलाय का घटनेत हे तरी अभ्यास करा आधी। म्हणून माझं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे ही कायदेशीर आहे, ती आपल्याला मिळाली पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी आपण आता ठिय्या आंदोलन सुरू केलंय। वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सगळीकडे चालू आहेत, गावोगाव चालू आहेत, आता कुठेतरी मराठा समाज जागा व्हायलाय, ह्या निमित्तानं गवयना दररोज एक दोन गावं इथे यायला लागले, त्या गावातल्या 10-5 जणांना माहिती व्हायलंय आणि मग ते गावात जाऊन सांगायला लागलेत। अंबाजोगाई तालुक्यात ते अंबाजोगाईला असंच चालू आहे ठिय्या आंदोलन, तिथे 3 भावांनी आपल्या 4 दिवस आमरण उपोषण केलं, जरांगे पाटलांनी सोडलं की मग त्यांना आम्ही सोडायला भाग पाडलं, पण ठिय्या आंदोलन चालूच आहे, दररोज तिथे बी आम्ही 2-3 गावं बोलवायला लागलो। आतापर्यंत आपण वेगवेगळे आंदोलन केले, आपल्याला काहीच मिळालं नाही आणि जरांगे पाटलांनी जी काही मुदत दिली त्या मुदतीपर्यंत सरकार काही देईल असं मला वाटत नाही, दिलं तरी गाजर दाखवतील निवडणुकीपुरतं, पुन्हा काही ना काही त्याच्यात खोडा आणणार आहेत। साधा सरळ आहे बघा, मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसगट कुणबीचं प्रमाणपत्र द्या, नवीन आरक्षण द्यायची गरज नाही, काही नाही काही नाही, पहिलं ओबीसी आहे त्याच्यात चलते, हा त्यांना वाटायला ना ओबीसी वाल्यांना की ओबीसीच्या कोट्यात आपण जाताल, अजित 62% तिथे 80% करा, 90% करा, काय फरक पडायलाय, आणि द्या की सगळ्याच जातीला आरक्षण द्या, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, देऊन टाका ना, आम्ही कुठं नाही म्हणायला होता, ओबीसी वाल्यांनी मोर्चे काढायची गरज नाही ना, त्यांनी आम्हाला विरोध करायची गरज नाही ना, आम्ही तुमच्या विरोधात कधी बोललात का, तुमच्या विरुद्ध कधी आंदोलन केलं का, तुमचा कोटा तसाच ठेवा ना, तुमच्या ताटातला आम्हाला 1% नको, आमचा हक्क तर आम्हाला मिळू द्या ना, आमचा हक्क आम्ही मागायला सुरू झालं आम्ही रस्त्यावर उतरलं की तुम्ही जागे होतात, हे काय जाणीवपूर्वक त्यांना त्या पुढाऱ्याला म्हणजे आपले आरक्षण मिळू नये असं ज्यांना ज्यांना वाटतंय, आपल्या जातीचे पण मतीचे वेगळे असे असतील किंवा इतर कोणी असतील पुढारी सत्ताधारी राज्यकर्ते, ते ह्यांना उचकून देतात आणि त्यांना आपल्या विरोधात भडकवायचा प्रयत्न करतात आणि मग मराठा ओबीसी असा वाद या महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे। माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे की तुमच्या विरोधात आमचा लढा नाहीये, त्यामुळे तुम्ही शांत राहा, हा तुमच्या टक्क्यालाही धक्का लागला तर मग तुम्ही पेटून उठा, तुमच्या सोबत आम्ही सुद्धा आहोत, आमची मागणी आम्हाला आरक्षण द्या, कोटा वाढवा, काय करायचे करा, पण आमच्या पोरायला शिकू द्या, आमच्या लेकरा बाळाला शिकू द्या, आमच्या पोरायला नोकऱ्या लागू द्या, तुमच्या नोकऱ्या आम्हाला नाहीत पाहिजे पण आमचा हक्क आम्हाला पाहिजे एवढंच आम्ही मागतोय, शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या लेकरांना, शिक्षणाचे दारं खुले झाले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय। हे आरक्षण मागत असताना वेगवेगळे जे काही आंदोलन चालू आहेत त्यामध्येच आपलं एक आंदोलन या ठिकाणी आहे, खूप चांगल्या पद्धतीनं